तसं काय सांगता येत नाही. जसं लोकांची मत आता भरपूर प्रवृत्त झालेली आहेत, शिंदेगड झालेले, ठाकरेगड झालेले असे, त्याच्यामुळे काहीच सांगता येत नाही की कसं फासा पलटू शकतो. सुप्रिया सुळेची दिसते. पाण्याची समस्या आता सगळ्यात मोठी, प्यायला पाणी नाही किंवा वापरायला पण, आता गराडीधरणावरून पाणी आहे त्याच्यामुळे पाण्याची आहे समस्या जरा मोठी. आणि ताईंना मतदान जर केलं तर आता बापू पण ताईंच्या बाजूने शिवतारे बापू. बारामती मतदारसंघातील चांबळी या गावात आता आपण आलोय. या ठिकाणी काही महिला बसलेल्या आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की बारामतीमध्ये यंदा बघितलं तर पवार विरुद्ध पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा वहिनी दोन्ही महिला उमेदवार आहेत आणि पवार घराण्यातील आहेत. तर या चांबळी गावातील महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांचं काय ठरलं आहे, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ताई नमस्कार. बारामतीत यंदा जर बघितलं तर पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे, सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध त्यांच्या भाऊजाई ननंद आणि भाऊजाईमध्ये लढाई होणार आहे. काय महिलांचं काय मत आहे, काय वाटतंय, यंदा बारामतीतून कोण खासदार होईल तसं सांगता येत नाहीये. सुप्रियाताई पण येऊ शकतात किंवा सुमित्राताई पण येऊ शकतात असं आपण सांगता येत नाही, कारण दोन्ही लढत पवारांच्या मध्ये आहे. सुप्रियाताई आता इथून पुढे सुप्रियाताई येत होत्या, सुमित्राताई पण येऊ शकतात असं आम्ही काहीच सांगू शकत नाही. तुमच्या चांबळी गावामध्ये कोणी जास्त काम केलेले आहेत महिलांसाठी वगैरे, कोण काम करते? तसं सुप्रियाताईंनी पण केलेले आहेत, भरपूर रस्ते आम्हाला करून दिलेले आहेत, परत भरपूर त्यांनी कामं अशी करून दिलेली. सुमित्राताईंनी पण तसा निधी वगैरे टाकलेले आहेत, म्हणजे पवार ह्यांनी अजितदादांनी टाकलेला आहे. तसं काय सांगता येत नाही. जसं लोकांची मत आता भरपूर प्रवृत्त झालेली आहेत, शिंदेगड झालेले, ठाकरेगड झालेले असे, त्याच्यामुळे काहीच सांगता येत नाही की कसं फासा पलटू शकतो. बरं, दोन पक्ष फुटल्यामुळे काय अंदाज लागत नाही म्हणायचं की कुठं मतदान होईल, कोणाची संख्या, पण दादा आता भाजप सोबत गेल्यामुळे कुठेतरी दादांची ताकद वाढली असं वाटतं का? ते तशी पण काहीच नाही ना सांगू शकत आपण, कारण सुप्रियाताई बारामती मधून आहेत त्याच्यामुळे, कारण त्यांचं लीड तिकडे जास्त आहे. पण अजित दादांचं पण आहे, पण तसं अजून काय सांगू शकत नाही. महिलांसाठी काय कामं झाली पाहिजेत? अजून भरपूर कामं झालेत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, महिलांना रोजगार नाही, महिला अशा बसून आहे घरी, त्यांच्यासाठी जर केलं जर तर अति उत्तम होईल. कोण वाटतं कोण करेल, सुप्रिया सुळे करतील का सुनेत्रा वहिनी करतील? दोघी पण करू शकते, कारण त्या दोघी पण स्त्री आहेत, कारण स्त्रियांच्यासाठी स्त्रीनीच लढलं पाहिजे, त्यामुळे दोघी पण करू शकतील. काकू काय वाटतं, बारामतीतून कोण खासदार होईल, सुप्रिया सुळे होत्याल का सुनेत्रा वहिनी होतील? दोघी वाटत, दोन्हीपैकी एक होणार आहे. दोघीपैकी एक, मग सुप्रिया सुळे होत्या. बर, कशा म्हणतो बरं, सुप्रिया सुळेच का? हा, त्या जरा जास्त येत ना. दुसरं काय, मग आम्हाला तेच पाहिजे ना. सुप्रिया सुळ्यांचं जास्त हे लक्ष म्हणायचं इकडे. बर, करत्यास त्या जरा काम म्हणून तेवढंच पाहिजे आम्हाला. बर, त्याचे त्याला असं वाटतंय? असं वाटतंय मला. हो, इकडे दादाची बी ताकद जास्त आहे म्हणायला लागले. दादांची आहे ना, आहे की म्हणजे त्यांचं लक्ष आहेच आमच्याकडं, तसं आता सांगू शकत नाही कोणी. बरं, आता तुम्ही थोड्या ज्येष्ठ आहेत, घरातल्या घरातच आता उभं राहिलेत, ननंद आणि भाऊजाई मध्येच लढाई होती, काय वाटतंय आता? कसं काय काय सांगायचं, तसं दोघी येतील बहुतेक, दोघीपैकी एकच लागेल. काय तसं सांगता येत नाही. कुणाची ताकद जास्त दिसते? ताकद आम्हाला सुप्रिया सुळेची दिसते. सुप्रिया सुळेची दिसते. काकू सांगा काय वाटतं, बारामतीतून यंदा कोण निवडून येऊ शकतो? सुप्रिया सुळे तिथून यंदा सुप्रियाताई येऊ शकते. बर, का हो, सुप्रिया सुळेच का? सगळ्यांच्या मनात सुप्रिया सुळेच आहे, कारण सुप्रिया सुळेने आमच्या चांबळे गावात भरपूर कामं केली. बर, काय काय कामं केली होती? रस्त्यांची कामं केली, महिलांवर जास्त लक्ष ठेवायचे. बर, त्यांच्याकडून अपेक्षा आहे का? हो आहेच. बर, वहिनीकडून नाही? वहिनी करतील का? निवडून आलं तर काम होतील असं वाटतंय काय? होते. बारामतीचं इलेक्शन लागलं आता लोकसभेचं, आणि ह्यावेळी दोन्ही महिलाच आहेत आणि दोन्ही घरातलंच आहेत, ननंद आणि भाऊजाई मधील लढत होणार आहे. एक महिला म्हणून ह्या लढतीकडे कशी बघताय, काय वाटतं, बारामतीतून खासदार कोण होईल, सुप्रिया सुळे होत्याल का सुनेत्रा पवार होत्याल? आता तसं नाही सांगू शकत, आधीच सांगायचं काय काय अंदाज, काय महिलांमध्ये गप्पा गोष्टी होत असतील, चर्चा होत असेल, काय करायचं, मतदान कुणाला करायचंय, काय वाटतंय? बर, महायुतीला, महायुतीला म्हणजे सुनेत्रा पवार, अजित दादांच्या पत्नी. बर, का बरं, त्यांनाच का, त्यांच्या मार्फत काय काम वगैरे तुमच्या गावामध्ये? बर, काय अजून महिलांसाठी काय काम केले पाहिजे? महिलांसाठी आता हा आमचा एक प्रश्न ताईंशी बोलणार का वहिनींशी बोलणार? वहिनींशी बोलायचं. बर बर, काय वाटतं मग बारामतीतून कोण खासदार होईल, ताई होणार का वहिनी होणार, महिलांचं काय ठरलंय? महिलांचं
महिलांचा तर सगळ्यांचं नाही सांगू शकत, पण बहिणीच महायुतीची जरा जास्त मेजॉरिटी आहे. बर, दादांची ताकद वाढली का इकडे भाजपकड गेल्यामुळे असं वाटतं, त्याच्यामुळे मेजॉरिटी वाटते का? हा हा, तसं पण. बर, समस्या काय आहे तुमच्या गावामध्ये? पाण्याची समस्या आहे आता सगळ्यात मोठी, प्यायला पाणी नाही किंवा वापरायला पण. आता गराडीधरणावरून पाणी आहे, त्याच्यामुळे पाण्याची आहे समस्या जरा मोठी. आणि ताईंना मतदान जर केलं तर आता बापू पण ताईंच्या बाजूने शिवतारे. बापू ताईंच्या का वहिनींच्या बाजूने? वहिनींच्या बाजूने. तर बापूंची बरीच कामं आहेत आमच्या गावात, बापूंमुळं भरपूर कामं झाल्यात. बापू जर ताईंच्या पाठीशी तर आम्ही पण, मग त्या वहिनींच्या पाठीशी तर आम्ही पण वहिनींच्याच पाठीशी. बर, बापू जिकडे तिकडे महिलांचं ठरलेले. बर, तुमचा पाण्याचा प्रश्न कोण सोडवेल वाटतं, ताई सोडायचं का वहिनी सोडवतील? वहिनीच सोडवतील. बर, वहिनींकडून अपेक्षा. बर, धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघितलं की महिलांच्या ज्या समस्या सगळ्यात महत्वाची, पाण्याची एक समस्या आहे. आणि सोबतच जसं ताईंनी सांगितलं की विजय बापू शिवतारे यांचं काम सांगले, विजय बापू जिकडे सांगतील तिकडे त्या मतदान करणार आहे. आता जसं ह्या महिलांशी आपण बोललो तर त्यांचं कुठेतरी सुनेत्रा वहिनींकडे कल दिसतोय. आणखीन काही गावातील महिला आहेत आपण किंवा बाजूच्या गावामध्ये आपण जाऊन त्यांचं मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.